आले तर आपण आता जाताय मित्रांनो त्या मंदिराकडे. तिथे एक मंदिर आहे मित्रांनो, खूप भारी असा नजारा आहे हा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. मी विशाल रंदे, तुमचा होस्ट. आजच्या या नवीन व्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण जाणार आहे एका नवीन ठिकाणी, जे की पुण्यामध्ये 30-40 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं नाव आहे कुंडमाला. तर आपण तिकडे आता निघू. तर मित्रांनो, आपण जस्ट पोहोचलेलो आहे आता कुंडमाला. तर थोडा वेळात आपण एक्सप्लोर करू हे ठिकाण. आणि आपल्यासोबत आज आहे आलोक, महेश आणि मागे वैभव गांधारे, आमचे मित्र आहेत. त्यांचं जरा पाय इंजोर झाला होता काही दिवसापूर्वी, सो ते बेड रेस्टवर होते. तर आता परत ते ट्रॅव्हलिंगला आमच्यासोबत येत आहेत. तर आज त्यांना पण घेतलं सोबत आम्ही. तर मग कसं वाटतंय तुम्हाला? उत्कृष्ट अनुभव. आणि विशाल यांचे ब्लॉग्स अप्रतिम असतात. त्यांची भाषाशैली, त्यांचे जिमनॅस्टिकचे ॲक्ट्स पाहण्यासारखे असतात. सगळ्यांनी पाहावं आणि कौतुकाची थाप म्हणून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं, हीच एक विनंती. तर मी धन्यवाद देतो तुम्हाला, खूप चांगले शब्द बोलले माझ्याबद्दल. सो गाईज, स्टे ट्यून. कसलं हे बनलेलं आहे दगडावर, असा पूल बनलेला आहे छोटा. त्या पुलावरून मी जातो. यो हो भाई, मारो मुझे मारो. आले पकडवर. उतर पाण्यात. तर आपण आता जात आहे मित्रांनो त्या मंदिराकडे. तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिराकडे आम्ही जातोय. आणि असं एक रिव्हर आहे मध्ये. इंद्रायणीच नाव आहे ना रे नदी? नाही, इंद्रायणीच नाव आहे नदीचं. सो आम्ही पुढे जाणार आहे क्रॉस करून. तर आपण आता उतरतोय. ये की जबरदस्त देख रहे हो लौंडे की करामत. खूप भारी असा व्ह्यू आहे एकदम, तुम्ही येऊन बघू शकता. आणि तुमचं थोडं ट्रेकिंगचं पण इथं स्वप्न पूर्ण होईल. आपण आता तिकडे जाणार आहे थोड्याच वेळात. मध्ये मध्ये खूप भारी असे स्पॉट आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. सो हळूहळू ये, जाता येईल का तिकडे? नाही नाही, तू नाही येत करण्याचा पण अर्थ नाहीये. फेकू काय मग महेश, कसं वाटते जाऊन? तर मित्रांनो, आपल्याला जायचं आता खाली. तुम्ही बघू शकता खाली दरी आहे. तरी आपण प्रयत्न करू जाण्याचा. कसा उतरलास तिकडून? इकडून उतरतो मित्रांनो, इकडून थोडं उतरण्याचा प्रयत्न करतोय आपण. खूप असं पावसाळ्यात मस्त जमलं एवढं. म्हणजे आताही पावसाळा आहे, पण पाऊस नाही पडला 15 दिवसापासून. तर सुकलं आहे सगळं, बघू शकतो तुम्ही. तेकडा सापडलेला आहे मित्रांनो.
तर आपल्याला जायचं इकडे मित्रांनो, खूप जबरदस्त हा व्ह्यू आहे, खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो। आणि हे बाजूला देवीचं मंदिर आहे, आणि ह्या ठिकाणाला कुंडमाला असे म्हणतात, कारण जिथे तिथे असं कुंडासारखे हे बनलेलं आहे, मे बी त्यामुळे म्हणत असावे कुंडमाला याला। अरे बघू शकता, जबरदस्त व्ह्यू आहे। आम्ही दोघं झालोय फक्त, इथं आले आणि तो वैभव मागे फाटली त्यांची, इथं येऊ नाही शकले आम्ही, इथं उडी मारली आम्ही मित्रांनो, इथून इकडे उडी मारली आणि मग इथून इथं आलोय, कारण आम्हाला सवय आहे दोघांना ट्रेकिंगची। आणि ते दोघं तिथे थांबले, आल्या आल्या मित्रांनो, सुंदर असा व्ह्यू आहे इथं, आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप जास्त गर्दी आहे। पलीकडे जे आहे ते देवीचं मंदिर आहे मित्रांनो, आणि हा इथून जे आहे ही नदी वाहत आहे, इंद्रायणी नदी म्हणतात त्याला। आणि ते मंदिराकडे जायला हा जो आहे हा ब्रिज बांधलेला आहे इथं ह्या नदीवर, सो आपण नीच्यावरून जाऊ शकता। मित्रांनो आपण जस्ट आता ह्या ब्रिजवर आलेलो आहे, इकडून आतापर्यंत आपण स्विमिंग बिमिंग केली तिकडे मस्त, आता वर आलोय, वर आपण चाललो आहे मंदिराकडे, मला व्ह्यू दाखवतो। ह्या ब्रिजवर पण मित्रांनो गाड्या आणतात खूप लोक, हे बघा ब्रिजवर पण गाडी आता मोठा कुवा। खूप सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आणि इकडला पण बघा, ओ माय गॉड, जबरदस्त। मित्रांनो जे गेलेले आहेत खाली मित्र माझे, आणि मी थांबलोय वर व्ह्यू घ्यायसाठी, मला दाखवण्यासाठी इथला व्ह्यू, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं कुंड देवी माता मंदिर आहे, आणि आपण तिथे आता दर्शन घेऊ, त्याच्यानंतर आपण थोडं इकडे फिरू। खूप सुंदर असा, जर तुम्हाला विकेंडला शॉर्ट ट्रिप वगैरे करायची असेल तर खूप सुंदर असा गेटवे तुम्हाला जवळच आहे, तळेगाव
नाशिकच्या अलीकडेच हे ठिकाण आहे कुंडमाला म्हणून, आणि खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि हा मागे छोटा धबधबा बंधारा याला तुम्ही म्हणू शकता. आणि ही जी आहे ही इंद्रायणी नदी आहे, पूर्ण ह्या ठिकाणून इकडे वाहते. सो जर शॉर्ट ट्रिप जर म्हटलं तुम्हाला तर जवळपास 2 ते 3 तासामध्ये ही ट्रिप तुमची कम्प्लीट होऊ शकते, जर तुम्ही लवकरात लवकर म्हणजे जसं शॉर्ट ब्रेक म्हणू शकतो आपण ह्याला, एक वीकेंड ब्रेक. सो ते तुम्ही करू शकता. सो आम्ही आता चाललो आहे नाश्ता करायला, थोडी भूक लागली. सो आपल्याला एक हॉटेल आहे इथेच जवळ, इंद्रायणी रिव्हर म्हणून, मागे बघू शकता आपण तिथे चाललो आहे. विजिट मित्रांनो, कुठं खात? आम्ही आता करणार आहे नाश्ता, त्यासाठी आम्ही धुतोय हात. त्याच्यासाठी पण पाणी लय थोडं थोडं यायला लागलंय, पाणी थोडंच पाहिजे बघू जास्त मिळेल. पाण्याची नासाडी कमी. मित्रांनो भेळ आलेली आहे आपली, वडा भाऊ एकटाच खोऱ्याला भाऊ खाऊ विनो कोण दे, आणि मठ्ठा बोलवलाय. अशा प्रकारे मित्रांनो आमचा नाश्ता विष्ट झालेला आहे. बॅगेमध्ये 2 बॉटल असून पण सुद्धा विकत घ्यायला, 2 बॉटल विकत घेतल्या पाण्याच्या, काही गरज नव्हती, उगाच पैसे वेस्ट झाले आमचे. पोलीस आलेले आहेत त्यामुळे आम्ही घरी निघालेलो आहे, कारण फिरण्याला बंदी आहे आणि इकडे खूप जास्त लोकांची गर्दी वाढली त्यामुळे इथं पोलीस आलेले आहेत आणि सर्वांना घरी आकलताय. आम्ही पळून आलो का रे, आम्ही निघतोय आता फटाफट ब्लॉक व्हायच्या आधी. ते बघा मित्रांनो पोलीस आलेले आहेत तिकडे आणि हाकलतायत सगळ्यांना, काळी घेऊन आलेले आहेत. तर आम्ही फटके खाण्याच्या आधीच आम्ही पळून आलेलो आहे आणि जातोय घरी. तुम्ही पण येताना सांभाळून या, कारण खूप जास्त गर्दी झाली त्यामुळे. आतापर्यंत पोलीस नव्हते पण आता थोड्या वेळापूर्वी खूप लोक. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण निघालेलो आहे तिथून घरी जायला, कारण की खूप जास्त गर्दी पण झाली, पोलिसांनी मारलं दोघा तिघांना तिकडे. तर आम्ही पळून आलो आहे फटाफट आणि निघतोय घरी. सो आपली अशी आजची शॉर्ट ट्रिप झाली. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जातानी विचार करून जा, डेस्टिनेशन प्रॉपर सिलेक्ट करा म्हणजे जिथे तुम्हाला त्रास होणार नाही आणि गर्दी पण करणार नाही अशा ठिकाणी जा, म्हणजे बेटर राहील तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीसाठी. तर पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये नवीन ठिकाणी.